भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य करताना निलेश राणे म्हणाले की उद्धव ठाकरे असे पिसाळलेले आहेत की त्यांना काय करावं हे सुचत नाही आहे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचं काय करायचं हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्या विरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजेत. काल संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत हल्ला झाला, यामुळे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजेत, त्यांना त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की आमचा संयम तोडू नका, पण जर त्यांना संयम तोडायचाच असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं असा धमकीवाजा इशाराही निलेश राणे यांनी यावेळी दिला आहे. खरं तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संतोष बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला. आला रे आला, गद्दार आला, 50 खोके एकदा मोके, अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टीकास्त्र सोडले आहे. मित्रांनो, या सर्वांवर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींचे अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तुर्तास इथेच थांबतो, बोलत राहू, भेटत राहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.